तो फावड़ा लाए ना फावड़े से काल रात्री जो पाऊस झाला त्या पावसामुळे आरोग्य केंद्रामध्ये पाणी शिरलं आणि त्या ठिकाणी समजा जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना उभं राहण्यास सुद्धा जागा नव्हती. हा हमेशाचाच त्रास त्यांच्याकरता झालेला आहे. याबद्दल आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत का? काल संध्याकाळी खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळं जुना बाजार हेल्थ सेंटर जे आहे ते थोडं रोडपासून खालच्या साईडला लो लाईन आहे तर तिथं ते पाणी जमा झालं होतं. पण तात्काळ शहर अभियंत्यांना, वार्ड इंजिनियरला, आम्ही वार्ड ऑफिसरला सूचना दिली, सर्व यंत्रणा तिथं तात्काळ आली आणि ते पूर्ण पाणी वगैरे क्लीन केलेलं आहे. 1 ते 1.5 घंट्यामध्ये तिथं आरोग्य सुविधा सगळ्या पेशंटला आता पुरवल्या जात आहेत. पण सर हा हमेशाचाच प्रॉब्लेम आहे, याकरता आपण काही उपाययोजना करणार आहात का? आता मागच्या वेळेस तिथं ते उपाययोजना केलेल्या आहेत आणि आता जे पाणी तिथं जमा झालेलं आहे ते कशा पद्धतीने आलंय, कुठून आलंय हे सगळं रिपोर्ट तिथं ते वार्ड इंजिनियर बनवत आहेत. त्यांचा जेव्हा तो रिपोर्ट येईल आणि आमच्या मेडिकल ऑफिसरचा जेव्हा तो रिपोर्ट येईल त्याच्यावर आता पुढच्या वेळेस किंवा परत असं होऊ नये याच्यासाठी पूर्ण उपाययोजना केली जाईल.